आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमृता प्लीज प्लीज मला एकदा सांगशील, तू पोलीस स्टेशनला जे स्टेटमेंट दिलंस खरंच सगळं तसंच घडलंय? आकाश अरे मी का खोटं बोलेन हे नाही माहिती मला, पण अशोक काका हे सगळं करू शकतात यावर खरंच विश्वास नाही बसत आहे माझा. ठीक आहे मी माणसं ओळखायला चुकत असेन कदाचित, पण अशोक काकांना नाही, खूप वेगळे आहेत ग. हे जग अजूनही माणसांच्या जगण्याच्या लायकीचं आहे ते अशोक काकांसारख्या माणसांमुळेच. त्या गोष्टीवर अजूनही विश्वास आहे माझा. आकाश तुझ्या एखाद्या व्यक्तीवर विश्वास आहे म्हणून माझाही त्यांच्यावर विश्वास असेल असं नाहीये ना. अमृता आहे बघ ठीक आहे, पण आपण किती वेळा भेटलो अशोक काकांना? तू स्वतः त्यांना भेटल्यानंतर मला म्हणाली होतीस की अशोक काका किती चांगले व्यक्ती आहेत, किती सज्जन आहेत ते. तू गिफ्ट घेतलेलंस त्यांच्यासाठी, तूच त्यांच्या अगेन्स्ट पोलीस स्टेशनला स्टेटमेंट देऊन आलीस. प्लीज मला सांग ना नक्की काय घडलंय. या सगळ्याला तुझा पास जबाबदार आहे का? हे बघ तसं असेल तर प्लीज सांग मला, मी नाही जज करणार तुला. काश आपण आपल्या पास्ट बद्दल नाही डिस्कस करायचं असं ठरलं होतं ना, मग तरी तुम्हाला पास्ट बद्दल का विचारतोस? तुझ्या पास्ट बद्दल विचारल्यावर इतकी हायपर का झालीस तू? याचा अर्थ या सगळ्याला तुझा पास्ट जबाबदार आहे आणि म्हणून तू माझ्याशीच नाही तर पोलिसांशी सुद्धा खोटं बोललीस हो ना? आकाश मला तुला जे काही सांगायचं होतं ते मी ऑलरेडी सांगितलंय, या बाबतीत मला आता काहीही बोलायचं नाही. मी दमली आहे, मी झोपते. घरातले दागिने लंपास करायचा विचार आहे का काय तुझा? कुठे? नाही तशी नाही ऐकायची, तिच्या नवऱ्याला बोलवते था. समीर, ए समीर, समीर काय झालं? तुझ्या बायकोचं काय चाललंय? विचार तिला, घरफोडी करायचा विचार आहे का? एक मिनिट, मला आता कोणी अडवायचं नाही. माझ्या बाबांना कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी त्यांना सोडवून आणेन. आणि मला माहिती आहे ती अमृता खोटं बोलतीये, तिचं खोटं उघडकीला आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. बाई बापाला सोडवायची एवढी खुमखुमी आहे ना तुला, पोलिसात जाऊन भांडणं बाई. इथं घरामध्ये उचकपाचं कशाला करतेस? बघितलं का समीर तुझ्या बायकोचे कारनामे बघितले? आई ती अमृताने लिहिलेली चिठ्ठी शोधते, ती सापडली तर कदाचित बाबा सुटतील जेलमधून. सगळं खोटं आहे,
स्वतः चिट्ठी लिहिली असेल आणि शोधायचं नाटक करती. सासूबाई तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला का? तोंडे म्हणून बोलत सुटायचं. बाई बघितलं का आता ती उलटून बोलते समीर, मला ही भय उलटून बोलतीये. हिला घराबाहेर काढ, ती आधी हिला घराबाहेर काढ बाई, नाही तर त्या बापाच्या रागाने ना माझा खून करेल, ती मारून टाकेल मला. अरे तुम्ही दोघी काय करायचं ते करा, मला ना वैताग आलाय त्या. अरे ऐक ऐक ए समीर, कुठं? दादा तुझ्यामुळे झालंय सगळं हे. तुझं काय थोंब्यासारखा उभा राहिला? भाऊ तिकडे वैतागून गेला ना बाबा, जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल, जा लवकर. दादा दादा यांना सगळं सांगायला लागतं इथं. आवरा हा पसारा आवरा आता. दादा दादा कुठे चाललायस तू आता? बघ ही वेळ आपण दोघांनी घरात निघून जायची नाही तर घरात थांबायची. थांबून काय होणार आहे? तुला माहितीये ना आपली आई कशी आहे, रागाच्या भरत काय करून बसेल काही सांगू शकत नाही आपण. तिने ओवी वहिनीला घरात बाहेर काढलं, काय करायचं आपण? हो मग काढू दे, काय व्हायचं ते होऊ दे. इथे कुणाला कुणाची काही पटलीच नाहीये, कोणी कोणाशी नीट वागत नाही. आईला काय समजवायला जायचं म्हंटल तर तिला ओवीला घराबाहेर काढायची घाई, ओवीला काय समजवायला जायचं म्हंटल तर तिला बाबांना सोडवायची घाई. आता आईच आपल्याला माहिती आहे ती कशी आहे. ओवी ती आहे ना समंजस, समंजसपणा दाखवायला नको. या घरात आल्यापासून नुसतं बाबा बाबा बाबा. मग आली कशाला? हा तिकडेच राहायचं ना, लग्न तरी कशाला केलं? काय बोलतोयस तू? मग काय बोलू सांग ना, काय बोलू? आकाश मला ना वैताग आलाय सगळ्याचा, आता खरंच वैताग आलाय. मला एक घर वगैरे काहीच नको आहे, मी माझा बिझनेस बॉस. दादा 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 एवढ्या रात्री आता कुठे जाणार आहेस? मी वर्षाकडे चाललोय. हो आणि हे मी तुला सांगून जातोय, मी तिच्याकडे तुमच्यामुळे चाललोय. लहानपणापासून आतापर्यंत या घरासाठी राब राब राबतोय मी, आणि त्या बदल्यात मला काय मिळतं? प्रेम तर सोडच, नुसती भांडणं टोमणे धुसफूस एवढंच. माझी काय कोंडी होत असेल याच्याबद्दल कुणाला काही पडलेलीच नाहीये, साधं कुणी विचारत नाही रे. माझी कोंडी व्यथा ऐकण्यासाठी ना कोणाची तरी गरज असते, आणि ती गरज वर्षा पूर्ण करते.